आपल्यासोबत अपडेट राहण्यासाठी खबर 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करा। शहापूर पंचायत समितीत प्रहार अपंग क्रांती संस्थेचे बेमुदत सागळे उपोषण। शहापूर तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती शहापूर येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने बेमुदत सागळे उपोषणाला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली। या उपोषणात शहापूर व मुरबाड तालुक्यातील 500 वर दिव्यांग बांधव संस्था सदस्य सहभागी झाले होते। यावेळी विविध मागण्यांसाठी घोषणा करण्यात आली। चर्चेसाठी दिलेल्या वेळेत गटविकास अधिकारी उपस्थित न राहिल्याने गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयातून उपोषण स्थळी उचलून आणण्यात आली। चर्चेसाठी गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती, ग्रामसेवक उपस्थित राहिल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली। मात्र उपोषणातील सदर मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू असणार असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आली। अपंग क्रांती संस्था शहापूर तालुका जवळजवळ 24 डिसेंबर 2020 पासून विविध प्रकारची पत्रे देते, स्मरण पत्र देते, विविध प्रकारच्या भेटी दिल्या, मात्र या प्रशासनाने केराच्या टोपल्या दाखवल्या। 28 जुलैला अल्टिमेटमसाठी 10 तारखेच्या अल्टिमेटमनंतर मी पत्र दिलं की जर आमच्या 10 तारखेपर्यंत मागण्या मान्य झालेल्या नाहीत तर आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसणार। समस्त शहापूर तालुक्यातील दिव्यांग बांधव साखळी उपोषणा बसणार। त्या अल्टिमेटमनंतर कुठल्याही प्रकारची अशी कारवाई झाली नाही। त्या संदर्भात 5 तारखेला एक मीटिंग झाली। 5 तारखेला पण त्या मीटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं त्यातून साध्य झालेलं नाही। शेवटी आज आम्हाला न्यायालयात असतो, आज आम्हाला 11 तारखेला या ठिकाणी साखळी उपोषणाला बसावं लागले। आज शहापूर तालुक्यातील जवळजवळ समस्त दिव्यांग बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही इथे आल्यानंतर, आमचं उपोषण चालू झाल्यानंतर आम्ही बी डी ओ साहेबांना भेटण्याची विनंती केली। जवळजवळ 2 वाजले, बी डी ओ साहेबांना आम्ही अल्टिमेट देतोय की 10 मिनिटात, अर्धा तासात, 1 तासात आम्हाला भेटा, तरी बी डी ओ साहेब आम्हाला इथे भेटायला आले नाही। शेवटी माझ्या ज्या महिला कार्यकर्ते वगैरे असतील या सर्व लोकांनी जाऊन त्या ठिकाणी बी डी ओ साहेबांची सन्मानपूर्वक खुर्चीकडे उचलून आणून ठेवली। तरी निदान ह्या खुर्चीला निदान या खुर्चीसाठी तर ते इथे येतील, तरीसुद्धा त्यांचं इथं येणं झालेलं नाही। शेवटी पर्याय नाही, पोलीस प्रशासन सोबत असताना ते इकडे आले। जी चर्चा काही जी झाली ती संपूर्ण चर्चा ही निरर्थक झाली। खूप मोठ्या गोष्टी आहेत त्याच्या डोळेझाकपणे त्या त्यांनी दर्शवले आहेत आणि त्या आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही आहेत। त्यानंतर एक समायोजन म्हणून आम्ही एक चर्चा केली, चला आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढूयात। आणि त्या संदर्भात आम्हाला बी डी ओ साहेबांचं पत्र मिळालं या ठिकाणी उपोषणासंदर्भात। तर त्या पत्रामध्ये आम्ही ज्या मागण्या करतोय त्या मागण्या आणि आमच्या न्याय मागण्या याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती त्या मागण्यांमध्ये आणि त्या पत्रामध्ये। त्याच्यामुळं मला तरी वाटतंय आम्हाला यातून कुठलीही गोष्ट आमची साध्य झालेली नाही आहे। पुढील दिशा जर म्हणायला गेला तर आमचं स्पष्ट मत आहे, कारण हे साखळी उपोषण आहे, जोपर्यंत न्याय मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं साखळी उपोषण बेमुदत चालू राहणार। प्रहार दिव्यांग संघटनेने आपल्याकडे 3 मागण्या केलेल्या होत्या। पहिली मागणी जी आहे 5% दिव्यांग खर्च करणं, त्यानुसार शहापूर तालुक्यामध्ये 2014-15 ते 2021-22 या कालावधीमध्ये 2668 लाभार्थींना 71,07,185 हे 5% दिव्यांग निधीचं वाटप जे आहे ते ग्रामपंचायतींना केलेलं आहे। त्याचा अहवाल आपण संघटनेला दिलेला आहे आणि ग्रामपंचायतनी आहे याच्यात जर काही त्रुटी असतील तर आपण त्या दूर करू असंही त्यांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रहार दिव्यांग संघटनेची दुसरी मागणी जी आहे ती तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांगाची जी काही यादी आहे ती अद्ययावत असावी आणि त्याची प्रत त्यांना मिळावी। त्यानुसार आपण तालुक्यातील सर्व 110 ग्रामपंचायतीमध्ये जी काही दिव्यांगांची यादी आहे ती प्राप्त करून घेतली आणि ती सुद्धा संघटनेला आपण दिलेली आहे। त्याचप्रमाणे संघटनेची तिसरी जी मागणी आहे, तिसरी मागणी ही पंचायत समितीमध्ये एक दालन मिळावं। तर या मागणीच्या संदर्भात आपण त्यांना सांगितलेलं आहे की सद्यस्थितीमध्ये पंचायत समितीची इमारत ही जुनी आहे, इथं विविध विभागांनी सेवा वाढलेली आहे, कर्मचारी बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही। ज्यावेळेस आपली काही भविष्यात नवीन इमारत वगैरे होईल त्यावेळेस आपण देऊ, पण आजच्या परिस्थितीमध्ये आपण अशी अपेक्षित अशी जागा लगेच देऊ शकत नाही की कायमस्वरूपी वापरण्यासाठी म्हणून।